मागणी आहे की शासनाच्या वतीने हे जे नुकसान झालेलं आहे ह्या शेतकऱ्यांचं, यांना एकरी जेवढं नुकसान आहे ते त्यांनी भरपाई द्यावी. फक्त ज्यांचं ज्या सरदार कंपनीवरती कारवाई करणं आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये विक्री बंद करणं हा काही त्यावर उपाय नाही आहे. आज आपण या शेतकऱ्यांचं बघू शकतोय की ही कपाशीची झाडं तुम्ही बघा, त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. आणि जे सरदार कंपनीचं यांनी खत टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्येच आता ते खताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षी जरी दुसरं कुठलंही पीक घेतलं तर ते देखील असं खराबच निघणार आहे. त्याच्यामुळे शासनाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण पुढच्या वर्षी, आता ह्या वर्षीचं तर नुकसान आहेच, ह्या वर्षीच्याही नुकसानाबाबतीत सरकार अजूनही ब्रशब्दही काढताना आपल्याला दिसलेला नाहीये. फक्त एवढं सरकारने जाहीर केलेलं आहे की आम्ही ज्या सरदार कंपनीला महाराष्ट्रामध्ये विक्रीला बंदी केली आहे, पण विक्रीला बंदी करून तुम्ही शेतकऱ्यांना काही फायदा झालाय का त्याचा? आता ह्या कपाशीला तुम्ही बघितलं तर हे पानं बघा, जवळून तुम्ही जर बघितले तर हे संपूर्ण असा रोग झालेला तुम्हाला दिसेल की याचे वाढच होत नाहीये. आज यांना मी विचारलं की तुम्ही याच्यामध्ये फरक किंवा आपण ही कपाशी मोठी करायला आता काय केलं, त्यांनी दोनदा फवारणी केली, दोनदा त्याला खतं टाकलेत, वेगवेगळ्या प्रकारचे खतं देऊन आता ती वाढली आहे. पण वाढल्यानंतरही त्याच्या कपाशीमध्ये अजूनही शेंड्यांवरती तुम्ही बघितलंय त्याचे फुटी जे बघितलेले आहेत, तर हेही सगळे खराबच आहे. म्हणजे हे परत चांगलं होणार नाही किंवा याला चांगला कापूस हा फुटणार नाहीच आहे. तर एकतर शासनाने यांना सरसकट ज्यांचं पूर्ण शेतांमध्ये हे नुकसान झालेलं आहे त्यांना मदत जाहीर करावी, त्याचबरोबर त्यांच्या ज्या जमिनीच्या संदर्भामध्ये जे जमिनीमध्ये खत टाकल्यामुळे पुढच्याही वर्षी त्यांच्या पिकांचं नुकसान होणार आहे तर त्या जमीन सुधारण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ह्या मातीमध्ये ते खत मिसळल्यामुळे नवीन एकतर गाळ त्यांच्या शेतामध्ये आणण्यासाठी त्यांना मदत करणं, नवीन माती आणून शेवटी ती मिक्स करून तेव्हाच ह्या मातीमधला हा जो खताचा प्रादुर्भाव आहे हा काही प्रमाणात का होईना कमी होईल, नाहीतर पुढच्या वर्षी पण या शेतकऱ्यांना त्या याच्यामुळे नुकसान होईल. आणि या परिसरामध्ये 150 एकर शेतांचं नुकसान झालेलं आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे. आमची या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तुम्ही फक्त कंपनीचं विक्री बंद करणं हा उपाय नाही तर ह्या शेतकऱ्यांच्या मातीचं देखील परीक्षण करणं गरजेचं आहे. परीक्षणार्थी त्यांच्या जर मातीमध्ये आज या शेतातल्या मातीमध्ये नुकसान झालेलं दिसतंय आणि पुढच्या वर्षी पण त्यांचं नुकसान होणार आहे तर त्याच्यावरही उपाययोजना करणं गरजेचं आहे. यांना शासनाकडून मोबदला मिळणं देखील गरजेचं आहे. आणि ह्यासाठीच आम्ही ह्या परिसरातले सगळे शेतकरी बांधव उद्या कलेक्टर साहेबांकडे हे निवेदन द्यायला जाणार आहोत की आम्हाला ह्या सगळ्या शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालंय त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही तात्काळ शासनाच्या मार्फत मदत मिळवून द्यावी. आणि ह्या भविष्यामध्येही यांच्या ज्या जमिनीचा पोत खराब झालेला आहे ते पोत सुधारण्यासाठी देखील आम्हाला शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी. इथे नवीन गाळच्या माध्यमातून असेल, मातीच्या माध्यमातून असेल, नवीन माती आणून हे मिक्स करणं हा त्याच्यावरचा भविष्यातला उपाय असणार आहे. त्यासाठी देखील शासनाने मदत करावी हे आमच्या काही मागण्या आहेत. जर ह्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण केल्या नाही आणि या शेतकरी बांधवांना मदत केली नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजून आंदोलन छेडू आणि आंदोलनाच्या माध्यमातून अजून हा प्रश्न लावून धरू. कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा मार्ग ह्या प्रश्नावरती आम्हाला सरकारच्या माध्यमातून मदत अपेक्षित आहे आणि ती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील.